वेलकम टू न्यू सिरीज ऑफ इम्पॉर्टंट वर्ड और बेसिक वर्ड ऑफ इंटरनॅशनल रिलेशन. तर आजचा शब्द आपण पाहणार आहोत नॅशनल इंटरेस्ट. ओके, तर नॅशनल इंटरेस्ट हा शब्द समजण्यासाठी एक्झॅक्टली नॅशनल इंटरेस्ट केव्हा चालू होतं, तर जिथे जिथे आपली टेरिटोरियल बाउंड्री संपते आणि तिथून आपल्याला जेव्हा इंटरनॅशनल लेवलवर डिसिजन्स घ्यावे लागतात, तर तिथून नॅशनल इंटरेस्ट हा पॉईंट चालू होतो एका देशाचा. आणि हा डिपेंड असतो, मीन्स डोमेस्टिक पॉलिटिक्स संपल्याच्या नंतर इंटरनॅशनल इव्हेंटला जसं तुम्हाला रिस्पॉन्ड करावा लागतो, तर तो नॅशनल इंटरेस्टच्या बेसवर रिस्पॉन्ड करावा लागतो. आणि नॅशनल इंटरेस्ट म्हणजेच राष्ट्रीय हितसंबंध, आपल्यासाठी काय चांगलं आहे, आपल्या देशासाठी काय चांगलं आहे, आपल्या देशाच्या लोकांसाठी काय चांगलं आहे, त्याचे डिसिजन घेणं म्हणजेच नॅशनल इंटरेस्ट जोपासणे होतो. ओके, तर इथनं जेव्हा नॅशनलिझम हे सर्वात पीकवर असतं आणि या नॅशनलिझममधनं जेव्हा फॉरेन पॉलिसीचं स्टार्ट होतं, फॉरेन पॉलिसी ही अदर इंटरनॅशनल रिलेशन जोपासण्यासाठी आपण स्टार्ट करतो, एक्झॅक्टली तिथनं नॅशनल इंटरेस्ट स्टार्ट होतो. आणि नॅशनल इंटरेस्ट हा 3 डायमेन्शनवर डिपेंड आहे जेव्हा फॉरेन पॉलिसीमध्ये पाहण्यात किंवा डिसिजन घेण्याचा एक निर्णय होतो. तर ते म्हणजे 1, सिक्युरिटी पर्पज, सिक्युरिटी सर्वात महत्त्वाची असते. देन इकॉनॉमिक पर्पज, आपली इकॉनॉमिक पर्पज कशात आहे आणि आपल्या देशासाठी काय चांगलं आहे फॉर इकॉनॉमी. अँड देन द मोस्ट इम्पॉर्टंट, देशाची आयडेंटिटी तुम्हाला कशी वाढवता येईल थ्रू दॅट सिक्युरिटी आणि इकॉनॉमिक पर्पज थ्रू. तर इथे नॅशनल इंटरेस्ट हा आपल्याला पॉलिसी मेकिंगसाठी कामी येतो. एक्झॅक्टली मीनिंग तेच होतं की नॅशनल इंटरेस्ट म्हणजेच आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि राष्ट्रासाठी काय चांगलं आहे. ओके, थँक्यू सो मच.